ते माझे सोयरे सज्जन संगाती पाय आठविती विठोबाचे ए रामान विधी पाळना पुरते देवाचिती भूते म्हणोनिया सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीण त्यांच्या आस उच्चिष्टाची इको कमी करा ए रामान विधी पाळना पुरते देवाची ती भूते म्हणोनिया तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसी नाही आस आणि कांची ये रामान विधी पाळना पुरते देवांची ती भूते म्हणोनिया महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम मस्तक हे पाया भरे मस्तक हे पाया भरे मस्तक हे पाया भरे मस्तक हे पाया भरे यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा वार करे संताचा यावार करी संताचा मस्तक हे पाया बरी मस्तक हे पाया बरिया वार करी संताचा या वार करी संताचा ओ मस्तक हे पाया बरे मस्तक हे पाया बरे ते माझे सोयरे सज्जन संगाती पाय आठविती विठोबाचे ए रामान विधी पाळना पुरते देवांची ती भूते म्हणोनिया संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा हा आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग या अभंगातून महाराजांनी जेव्हा मी पांडुरंगाची हरिभक्ती करू लागलो त्यावेळेला आता माझे सोयरे कोण याची व्याख्या केलेली आहे. जन्मानं आणि जन्माच्या नात्यानं असलेला एक सोयर संबंध आहे. तुकाराम महाराज तोही स्वीकारतात, तो नाकारत नाहीत. पण जेव्हा या वारकरी संप्रदायाची उपासना हरिभक्ती पांडुरंगाची भक्ती सुरू झाली त्यावेळेला मात्र महाराज म्हणतात ते माझे सोयरे सज्जन संगाती पाय आठविती विठोबाचे. जे भगवंताच्या पायाचं स्मरण करतात हरिभक्ती करतात ते माझे सोयरे आहेत. इतरही जे सोयरे संबंध वेगवेगळ्या कारणानं आहेत त्याचाही मी सन्मान करतो. येरा मान विधी पाळना पुरते देवाची ती भूते म्हणून त्यांच्यातही परमात्मा आहे आणि म्हणून त्यांनाही मी त्या नातेसंबंधाचा सन्मान देतो असं तुकाराम महाराज म्हणतात. परंतु मी अंतःकरणापासून वैष्णवांचा दास आहे, हरिभक्तांचा दास आहे. सर्व भावानं मी त्यांचा आता दास झालेलो आहे. आणि तुकोबाराय म्हणतात मी त्यांच्या उच्चिष्टाची म्हणजेच त्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवतो. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारा जो उपदेश आहे हेच उच्चिष्ट आणि या उच्चिष्टाची मला अपेक्षा आहे. आणि आता अंतःकरणापासून जेवढे हरिभक्त आवडतात भगवंताची भक्ती करणारे आवडतात तुकोबाराय सरते शेवटी म्हणतात इतर मात्र इतर जन तितके मला आवडत नाही. तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसी नाही आस
अनिकांचे विठाला प्राप्त वेळेमध्ये काही सेवा आपल्याला भगवंताच्या चरणी अधिष्ठान दैवतांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आहे. पिंपरी अवघड तालुका राहुरी या ठिकाणी सालाबाद नियमाप्रमाणे संपन्न होणारा श्रावण मासातील हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ज्या महान संतांच्या आशीर्वादानं हे परमार्थ कार्य या ठिकाणी अखंडपणे सुरू आहे ते पूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य धोंगडे गुरुजी महाराज वैकुंठवासी पूजनीय भवन महाराजजी पायमुडे यांचे कृपाशीर्वाद घेऊन त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भाऊनाना लांबे यांची प्रेरणा घेऊन वार्षिक नियमाप्रमाणे हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. या इकडे यावरती या 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 सप्ताहाच्या निमित्तानं पारायणाची सेवा सांभाळणारे आपले हरिभक्तीपरायण चांगदेव महाराज लांबे गायनाचार्य म्हणून या ठिकाणी सेवा देणारे हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे स्नेही सोपान महाराज नवपुते हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज टेकाळे त्याचप्रमाणे मृदंगाचार्य म्हणून या ठिकाणी दररोज ज्यांच्याकडे महत्त्वाची सेवा आहे ते आमचे योगेश महाराज दुधाळ त्याचप्रमाणे आमचे सहकारी मृदंगाचार्य कृष्णा महाराज मोरे या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व भजनी मंडळी आमचे सहकारी आमच्यासोबत आलेले कृष्णा महाराज गायकी असतील सर्व हे बालगोपाळ विश्वमाऊली वारकरी शिक्षण संस्थेचे आपले विद्यार्थी आदरणीय आदिनाथ महाराज दुशीम यांच्या मार्गदर्शनाखाली परमार्थाचे धडे घेणारे आमचे सगळे बालगोपाळ विद्यार्थी गावातील आमचं सर्व भजनी मंडळ आपल्या ग्रामस्थांबरोबरच आज उपस्थित झालेली सर्व परिसरातील पाहुणे मंडळी आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले सोनई येथून आदरणीय डॉक्टर शिरसाट साहेब नेवासा येथून आलेले आमचे प्राध्यापक ननवरे सर या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले देसवंडी येथून आलेले अण्णासाहेब पाटील शिरसाट देसवंडीकर इतर सर्व मंडळी उमरे येथून आलेले सन्माननीय भारतजी ढोकणेसाहेब आदरणीय आमचे शिक्षक मगर सर त्याचप्रमाणे समोर बसलेली सर्व इतरही पंचकृषीतून आलेली सर्व पै पाहुणे मंडळी आदरणीय जोशी गुरुजी असतील मसे पाटील असतील कोंडवडची सर्व मंडळी असतील अनेक परिसरातून मान्यवर मंडळी आपण उपस्थित आहात. माता भगिनींची उपस्थिती मोठी आहे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमची सर्व पिंपरीकर ग्रामस्थ मंडळी हा सप्ताहाचा नित्यनेम या ठिकाणी पार पाडत आहेत. आज योगायोगानं जन्माष्टमीच्या निमित्तानं हा सप्ताह होतोच परंतु या गावाला ज्यांनी परमार्थाची शिक्षा दीक्षा दिली मार्गदर्शन केलं ते पूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य धोंगडे गुरुजी यांची पुण्यतिथीसुद्धा आज आहे आणि म्हणून आजचं हे कीर्तन जसं सप्ताहाचं कीर्तन आहे तसंच पुण्यतिथीचंही कीर्तन आहे. दोन्हीही निमित्त एक पवित्र निमित्त या निमित्तानं जुळून आलेले आहे आणि या गावाला धोंगडे गुरुजींनी परमार्थ हा शिकवला त्याचबरोबर वैकुंठवासी गुरुवर्य पायमोडे महाराज यांनी परमार्थाचं खूप मोठं चांगलं मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रातील अनेक साधू संत मंडळी या ठिकाणी येत राहिले त्यांचंही मार्गदर्शन मिळालं आणि म्हणून पिंपरीमध्ये एक भक्तिमय वातावरण नेहमीच आम्हाला सगळ्या वारकरी मंडळींना इथे पाहायला मिळतं. घराघरामध्ये वारकरी माळकरी टाळकरी मंडळी आहेत. पंढरीची वारी आहे एकादशीचा उपवास आहे अन्नदानासारख्या सेवेत सहभाग आहे भजन भक्तीत सहभाग आहे अशा पद्धतीने ही सेवा आपण सर्वजण या ठिकाणी संपन्न करताय. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आज सेवेसाठी जो अभंग घेतला तो
तो महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचा यासाठी आहे की महाराजांनी या अभंगामध्ये माझे सोयरे कोण हे सांगितलं. तसं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कुठेही कोणत्याही अभंगामध्ये स्वतःच्या घराचा कुळाचा मान मोठेपणाचा कुठे उल्लेख केलेला दिसत नाही. सर्वच संतांनी उल्लेख आला असेल तरी तो बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंभे असतो मेलो अशा सहज रीतीनं अनम्र भावानं उल्लेख केला. महाराज म्हणाले देवा थोडं हळू देवा बरं झालं आम्हाला तू कुणबी केलं, नाहीतरी आम्ही कोणीतरी मोठे आहोत उच्च आहोत असाच मान अभिमान मनात धरून असंच जगलो असतो असं महाराज म्हणतात. आणि म्हणून महाराजांनी ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्यांमध्ये कुठे वडिलांचं नाव आजोबाचं नाव पणजोबाचं नाव कुठेच घातलं नाही. हो विशेष आहे 700 श्लोकावर श्रीमद भगवद्गीतेच्या 700 श्लोकावरती 9033 ओव्यांचं गोड निरूपण. पण हे निरूपण करताना काय माऊली ज्ञानोबारायांनी भक्तीची नीती पाळलेली आहे. ही भक्तीची नीती आहे. कोणत्याही कामाची एक नीती असते, नियम असतात. जसं आता आमचे गुरुजी पूजा करतात त्याचे काही नियम आहेत, ते सांभाळले जातात. भजन आहे, हरिपाठ आहे, काही नियम आहेत. तसंही भक्तीची नीती आहे की इथे एकदा या भक्तिक्षेत्रात पाऊल ठेवलं की इथे सगळे आपले आहेत. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणास. म्हणून मी नेहमी म्हणतो की ज्याला वारकरी जो झालाय ना, जन्माला येताना त्याला जात असते पण वारकरी झाल्यावर त्याला जात राहत नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. हे महाराजांनी नमूद करून ठेवलंय. एकदा तो हरिभक्त झाला, जसं सैन्य दलामध्ये एकदा सैनिक गेला की त्याला फक्त भारतीय सैनिक म्हणतात. तो कोणत्या प्रांतातला आहे, कोणत्या गावातून आला आहे हे महत्त्वाचं नाही. तो भारताचा या भारत मातेचं रक्षण करणारा सैनिक आहे, हीच त्याची बिरुदावली, हीच त्याची ओळख. विद्यार्थी हा शाळेत आला की तो विद्यार्थी स्टुडंट. मग कोणाचे वडील आमदार आहेत, कोणाचे वडील चपराशी आहेत, याला काही महत्त्व नाही. तिथं आलेले सगळे कोण आहेत, विद्यार्थी आहेत. खताळ पाटील वारले आता, मी त्यांचं एक भाषण ऐकलं होतं. आपल्या जिल्ह्यात खूप मोठमोठी माणसं होऊन गेली. हा जिल्हा नगर जिल्हा म्हणजे समाजकार्य धर्मकार्य अशा सर्वार्थानं, शेती सहकार शिक्षण अध्यात्म आरोग्य सर्व क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचं नावलौकिक फार मोठा राहिलेला. खताळ पाटलांचं एक भाषण झालं होतं एका कार्यक्रमाला. ते आले आणि त्यांनी लोणीमध्ये एका कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी सांगितलं आठवण. ते म्हणाले मी मंत्री होतो आणि माझी मुलं प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये शिकत होती. पण ज्या वेळेला मंत्री म्हणून तिथे आलो आणि शाळेचं काही सुरू होतं ग्राउंडवरती, विद्यार्थी रांगेत उभे होते आणि मंत्री महोदयांची गाडी आली म्हणजे त्या मुलांना माहीत होतं आपले वडील आलेत. खताळ पाटील हे त्यावेळेला मंत्री होते. ही गोष्ट 45 वर्षापूर्वीच. ती मुलं तिथून बाहेर पळायला लागली. खताळ पाटलांनी आपल्या सोबतच्या माणसाला पाठवलं, त्या मुलांना सांगा रांगेत जाऊन उभे राहा, तुमचा वडील तुमच्या घरी, इथे तुम्ही शाळेचे स्टुडंट आहात, विद्यार्थी आहात आणि तो नियम तुम्ही पाळला पाहिजे. मला वाटतं जीवनामध्ये काही तत्व ही माणसाला अधिक मोठं बनवतात, त्याला उंच स्थानी घेऊन जातात. आणि म्हणूनच जीवनामध्ये आपण सगळेच जण नीतिमूल्य आणि तत्वांचं पालन करण्याचा प्रयत्न करतो, ते करायलाच हवं. तसं वारकरी संतांनी एक तत्व पाळलं. या संप्रदायामध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वसमुदायाचा नाव लौकिक करण्यात त्यांनी वेळ खर्ची कधी घातला नाही. त्यांनी धर्म कसा मोठा होईल, संस्कृती कशी सर्वत्र पोहोचेल, समाज हा आध्यात्मिक ज्ञानानं तृप्त होईल, सुखी कसा होईल,
यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा त्याच तत्वानं वागणारे एक अत्यंत तत्वनिष्ठ महात्मे होते. आणि त्यांचं मार्गदर्शन आजच्या या अभंगामध्ये जे आहे ते यासाठी महत्वाचं आहे. मी आपल्याला तेच सांगत होतो की 4092 अभंग तुकोबारायांचे आपल्याला गाथेच्या रूपानं आज उपलब्ध आहे. जे पारायण आपण गाथेचं करतो 4092 चरित्रामध्ये महिपती महाराजांनी लिहिलं की तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष कोण होते. इतरांनी गौरव केला, इतर संतांनी केला, पण महाराज स्वतः सांगत बसले नाही. मला असं वाटतं आपला पेपर आपणच तपासायचा नसतो, आपण प्रामाणिकपणे उत्तरं लिहायची असतात आणि तपासणीचं काम ज्यांच्याकडे ते त्यांच्याकडे द्यायचं असतं. आपण आपलाच पेपर कसा काय तपासायचा. आणि म्हणून सत्कार्य सेवा कार्य करणारी माणसंसुद्धा या समाजामध्ये पुष्कळ विविध क्षेत्रात आहे, पण ते त्यांचं काम करत राहतात हीच त्यांची खऱ्या अर्थानं तत्वनिष्ठा कार्यनिष्ठा. विठाला पूजनीय धोंगडे गुरुजींची आज पुण्यतिथी आहे. मला वाटतं आजची पुण्यतिथी पिंपरीकर गुरुजी त्यांचं नातं हेच आपल्याला बरंच काही सांगून जाणार आहे. गुरुजींचं नातं हे अध्यात्माचं नातं आहे. आणि म्हणून आजही प्रत्येक कुटुंबाला गुरुजी हे माझे कुटुंबातील एक प्रेरक आहे, मार्गदर्शक आहे, गुरुवारी आहेत आणि ते माझे आहेत असं वाटतं. मग इथे बाकीच्या गोष्टी गळून पडल्या की नाही, बाकीच्या कोणत्याच गोष्टीला काही महत्त्व उरत नाही. तुकाराम महाराज नाते संबंध या गोष्टीविषयी जागरूक आहेत, संवेदनशील आहेत. मानवी जीवनामध्ये प्रत्येक संबंध हा महत्त्वाचा असतो, तो जपायचा असतो. संबंध जपणं ही माणसाची जबाबदारीच आहे. म्हणून रक्ताचा संबंध आहे, मित्रत्वाचा संबंध आहे, व्यावसायिक संबंध आहे, आध्यात्मिकतेतून आलेला संबंध आहे. वेगवेगळ्या कारण परत्वे समुदाय हा एकत्र येतो, एकमेकाचे स्नेहसंबंध निर्माण होतात आणि ते जपलेही जातात. पण या सगळ्या संबंधांची तुलना तुकाराम महाराज कुठेतरी आज करताना दिसतायत. या सर्व संबंधांमध्ये महाराज म्हणतात जो हरिभक्तीचा संबंध आहे तो मला विशेष वाटतो, श्रेष्ठ वाटतो, कारण तो निस्वार्थ निरपेक्ष निराभिमान निर्दोष अशा स्वरूपाचा आहे. बाकीचे संबंधही महत्वाचे आहे, अनेक लोक मोठ्या मनानं जपतात त्यांना धन्यवाद. पण काही लोक संबंधामध्ये सुद्धा सतत व्यवहार आणि तराजू पारडं हातात घेऊनच असतात. पूर्वी आता इलेक्ट्रॉनिक आले, पण पूर्वी तराजू हातात असायचा. बाजारात काही विकताना असो, दुकानदाराकडे काही घेताना असो, तराजू असायचा. तर मला वाटतं संबंधांमध्ये तराजू पारडे हातात घेऊन चालणार. मी तुला काय दिलं आणि तू मला का नाही दिलं, त्याच्या लग्नात मी हे घेतलं आणि मग आमच्या लग्नात त्यांनी हे नाही घेतलं, मी खोटं बोलतोय का हे मी या व्यासपीठावरून? खोटं अजिबात बोलत नाही. मग तुकोबारायांना असं वाटतं या संबंधांना अर्थ उरतो काय? विठाला विठाला. अर्थात हा सगळा विषय मांडत असताना समाजातली माणुसकी जपणारे मोठ्या विचारांनी वागणारी माणसंसुद्धा आहेत हे सुद्धा आपल्याला गृहित धरावं लागतं. ते कधीही मूल्यमापन करत बसत नाही. आपण काय करायचं, आपली जबाबदारी काय एवढंच पाहतात. दुसऱ्यानं काय परत फेड केली याचा फारसा विचार करत नाही आणि करूही नाही, कारण मग माणसाला अभिमान तरी होतो नाही तर दुःख तरी होतं. परतफेडीची अपेक्षा जर करत बसाल, परतफेड खूपच चांगली एखाद्यानं केली तर अभिमान होतो आणि परतफेड नाही केली तर क्लेश होतात, दुःख होतं, वेदना होतात. म्हणून साध घातली या आकाशा नेदी प्रतिशब्द जायसा. दान किंवा सहयोग सहकार्य कसा असावं, माऊली म्हणतात आकाशाला आरोळी मारली, हाक मारली तर आकाशाकडून प्रतिशब्द येत नाही. डोंगरामध्ये जर तुम्ही आवाज दिला तर डोंगरामध्ये प्रतिध्वनी उमटतात. अन्य ठिकाणी काही ठिकाणी जिथे गर्दी आहे, गजबज आहे, प्रतिध्वनी उमटतात. तसं आपलं सेवा कार्य हे प्रतिध्वनीची अपेक्षा, प्रतिक्रियेची अपेक्षा
न करता ते असावं आणि म्हणून पंढरीला आपण वारकरी मंडळी वारीला चालत जातो. आपल्याकडूनही अनेक दिंड्या जातात, आपणही मंडळी अनेक दिंड्या जेवू घालता तुम्ही, आणि आपल्याही दिंड्यांना पुढचे अनेक लोक जेवू घालतात. मला सांगा काय अपेक्षा होत्या जेवू घालणाराची आपल्याकडून? काही अपेक्षा असं वाटतं काहीच नाही. वारकरी आले समाधानानं जेवले की ते सगळं कुटुंब तृप्त होतं, समाधानी होतं. धावपळीमध्ये त्यांना जेवायला मिळो ना मिळो, पण त्यांना आनंद वाटतो की आज प्रत्यक्ष माऊली तुकाराम महाराज पांडुरंग या वारकऱ्याच्या रूपानं आमच्या अंगणामध्ये आले. दोन घास आमच्या हातून अन्नदानासारखी पवित्र सेवा झाली, कारण अन्नदानम महत्तानम असं म्हटलेलं आहे आणि विद्यादानम तथा परम. अन्नदान हे महत् मोठं दान, श्रेष्ठ दान मानलेलं आहे. बाकीच्या गोष्टी देताना आपल्याला पात्र अपात्रतेचा विचार करणं गरजेचं आहे, पण अन्नदान देताना पात्र किंवा अपात्र हाही विचार करू नये, चांगला का वाईट हाही विचार करू नये. महाराजांनी वर्णन केलं, सर्वाभूती द्यावे अन्न, सर्वाभूती द्यावे अन्न, सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारुण, द्रव्य पात्र विचारुण, सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारुण, द्रव्य पात्र विचारुण, द्रव्य पात्र विचारुण, द्रव्य पात्र विचारुण, द्रव्य पात्र विचारुण. द्रव्य म्हणजे पैसा, अडका, मौल्यवान गोष्टी अपात्र व्यक्तीला देऊ नये. नाहीतर पैसे घेतले भिकारी म्हणून आला आणि तिकडे जाऊन दारू पीत बसला, काय आपल्या त्या दानाचा उपयोग होईल? याचा अर्थ सगळेजण असे असतात असंही काही समजण्याचं कारण नाही, गरजूही असतात. परंतु ह्या गोष्टी विचारात घेऊनच ते दान करावं, योग्य का अयोग्य. पण अन्नदान करताना मात्र तसं नाही. आणि म्हणून या जगतामध्ये हे जे सर्व संबंध आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कुणी, समाजामध्ये देवाणघेवाण काय चालते याच्यावरती संबंध महत्त्वाचे ठरतात. परंतु अध्यात्म क्षेत्रामध्ये मात्र अत्यंत निर्मळ मनानं, निरपेक्ष वृत्तीनं हे संबंध जपले जातात. आणि म्हणून संतांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे, आपला जो मूळचा संबंध आहे तोही जपा, त्यालाही आदर द्या. त्यातही मोठी माणसं महत्त्वाची असतात, आपल्याला पाठबळ देणारे असतात, त्यांचाही सन्मान ठेवा. पण त्याचबरोबर मानवी जीवन अधिक समृद्ध, अधिक श्रेष्ठ बनवण्यासाठी आपण संतांना सोयरं करा किंवा देवाला तरी सोयरं करा. हा सोयर संबंध थोडासा विस्तारित करा असा आदेश संतांनी दिला. बहुता जन्मा अंती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करी आता, देव तू सोयरा करी आता, देव तू सोयरा करी आता, बहुता जन्मा जन्मलासी नरा, बहुता जन्मा जन्मलासी नरा, देव तू सोयरा आता, आता देव तू सोयरा करियाता, बहुता जन्मा जन्मलासी नरा, देव तू सोयरा करियाता, देव तू सोयरा. बहुता जन्मांति जन्मलासी नरा, देव तू सोयरा करियाता. सूचनाच केली तू देवाला सोयर कर, कारण तो मूळचा सोयरा आहे. पहिला सोयरा तोच आहे, देव सोयरा, देव सोयरा,
देव सोयरा दिनाचा, तो सोयरा आहे आपला। पंढरीशी जारे आले नो संसारा दिनाचा सोयरा। आता या सोयर संबंध या अर्थानं अनेक अभंग आपल्याला आपल्या पुढे नजरेसमोर येतात। तो मुळात सोयरा आहे। सोयरा कोणाला म्हणतात? जो जवळचा असतो, सुखदुःखात धावून येतो, अडीअडचणीत आपल्या सोबत उभा राहतो। आणि असे अनेक नाते संबंध सोयरे योगायोगानं भाग्यानं आपल्याला लाभलेले असतात। पण या सगळ्या सोयऱ्यांमध्ये पहिला सोयरा कोण? पहिला सोयरा तोच आहे, देव आहे। बरं, इथून जाताना पुन्हा मग सोबती आणि सोयरा शेवटचा कोण? तोच। हे सगळे प्रमाण आहे, मी मनानं काही बोलत नाही। अंतकाळीचा सोयरा, भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहशितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका। धन जिथे आहे तिथंच राहून जात सरते शेवटी। आपल्याकडे असणारी गुरंढोरं जनावरं वस्तू सामान तेही जिथल्या तिथं राहतात। पशवश्य गोष्ट आहे भार्या गृहद्वारी। पत्नी काय, इतर नातेसंबंध काय, त्यांनाही तिथे जागेवर राहावं लागतं। शरीर कुठपर्यंत? चितेपर्यंत। देहश्चितायाम, देह सुद्धा आमच्या सोबती आहे पण तो सुद्धा चितेपर्यंतच आहे। आणि तिथून पुढे त्या शेवटच्या प्रवासातला साथीदार कोण असेल? तो परमात्मा आहे। आणि म्हणून जो मूळचा सर्वात जवळचा आणि सर्वात अडचणीच्या वेळी सोबत असणारा सोयरा आहे, आम्ही त्याला विसरलो तर नाही ना। आणि असं आहे, कोणत्याही चांगल्या लोकांचा, चांगल्या विचारांचा, चांगल्या संबंधांचा विसर हा माणसाला दुःखाकडे आणि संकटाकडे नेतो। आईवडिलाचा विसर चांगला आहे का? नाही। तो आपल्याला पापाकडे घेऊन जातो, दोषाकडे घेऊन जातो आणि अधोगतीकडे घेऊन जातो। चांगल्या मित्रांचा विसर पडणं हे चांगलं आहे का? चांगल्या नातेवाईकांचा विसर पडणं? मग आता हे जर आपल्याला जन्माच्या नंतर लाभलेले नातेवाईक आहे त्यांचा विसर पडणं जर एवढं घातक असेल, बरं मला सांगा, आपल्या हातातली जी चांगली कामं आहेत त्याचा विसर पडणं हे चांगलं आहे का? म्हणजे पूर्वी आम्ही देवाच्या दर्शनाला सकाळी जात होतो आणि आता एवढ्यात जमतच नाही, विसर पडलाच ना। जमत नाही म्हणजे कसं जमत नाही? म्हणजे आता आम्हाला त्याचं महत्त्व तितकं वाटत नाही, तर जमायला सगळं जमतं। ठरवलं की या जगामध्ये काही अशक्य नाही। आम्ही सकाळी देवघरामध्ये 2 मिनिट का होईना, 10 मिनिट का होईना देवपूजा करत होतो, आता म्हणे जमत नाही। पूर्वी पारायणाला बसत होतो, आता वेळ मिळत नाही। मला वाटतं ही सगळी सबब असते, हे सगळं कारण असतं। ठरवलं की या जगामध्ये काही अशक्य नाही। आम्ही सकाळी देवघरामध्ये 2 मिनिट का होईना, 10 मिनिट का होईना देवपूजा करत होतो, आता म्हणे जमत नाही। पूर्वी पारायणाला बसत होतो, आता वेळ मिळत नाही। मला वाटतं ही सगळी सबब असते, हे सगळं कारण असतं। वेळ काढायचा म्हटलं की मनुष्य कुठूनही कसा वेळ काढतो, भजनाला, पारायणाला, देवदर्शनाला, देवपूजेला आणि अशा सगळ्या पवित्र कार्याला। पण विसर जर पडला तर ते घातक आहे, कारण महाराजांनी सांगितलं, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी चौऱ्यांची चा, पचतील खानी चौऱ्यांची, हो पचतील खानी चौऱ्यांची चा, पचतील खानी चौऱ्यांची चा।
थाली चौरासी जा पचकीला थाली चौरासी जा सराजी तया थोड़े हाली हाली पचकीला थाली चौरासी जा पचकीला थाली चौरासी जा हम सर्वांत जवळचा सोयरा परमात्मा आहे आणि भगवंतान खंत व्यक्त केली. अर्जुनाशी बोलता बोलता भगवान श्री कृष्ण म्हणाले अहम सर्वस्य प्रभवो मत सर्वम प्रवर्तते. अरे अर्जुना मी या सर्वांना जन्म दिलाय पण मी जन्म दिलाय तरी यांना हे ध्यानात नाही आहे. या प्राण्यांचे दैव कैसे जे मीची नाही म्हणती. या सगळ्या मनुष्य काय आणि इतर प्राणी काय बरं. बाकीचे प्राण्यां कदाचित क्षमा करण्या योग्य आहे त्यांना फारसं ज्ञान नाही. पण माणसाला सगळं ज्ञान आहे. भूत भविष्य वर्तमान सार असार योग्य अयोग्य हे माणसाला सर्व काही कळत आहे. आणि तरी कधी कधी माणूस म्हणतो देवच नाही. देव ही एक कल्पना आहे. पूज्य साखरे महाराजांनी एक साधक संजीवन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे. फार लहानपणीच मी ते सुरुवातीला जेव्हा गीता आणि इतर स्तोत्रांचं पुस्तक आहे ते वाचत होतो आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये फार एक सुंदर कथा आहे. एक सुशिक्षित मनुष्य पण त्याला देवधर्म काही आवडत नव्हता आणि देवधर्म आवडत नसल्यामुळे तो नेहमीच टीका करायचा. कधी गावातल्या सप्ताहाला जायचा नाही, कीर्तनाला जायचा नाही, वर्गणी द्यायचा नाही. पिंपरीमध्ये सगळे माणसं धार्मिक आहे त्याच्यामुळे पिंपरीत मी काही पिंपरीविषयी काही बोलत नाही कारण इथे साधू संतांचं सहवास लाभलाय. घराघरात सगळे वारकरी आहे. एक ना एक कुणी ना कुणी सदस्य निश्चित येत राहतो, सेवा करतो. पुरुषांना नाही जमलं महिला भगिनी येतात, महिला भगिनी नाही जमलं मुलं येतात, कुणी ना कुणी. आणि म्हणून तो मनुष्य कधी देवधर्मात जायचा नाही. पण काय कर्मधर्म संयोग त्याला मुलबाळ झालं, मुलगा झाला. हळूहळू तो मुलगा थोडा कळता झाला. त्या मुलाला पारायणाला बसावंसं वाटू लागलं, त्या मुलाला हरिपाठाला जावंसं वाटू लागलं. ही सगळी एवढी मुलं येतात आपणही जाऊया आणि हे वाटलं पाहिजे बरं का. आता आम्ही आलो त्यावेळेला हरिपाठ चालू होता पण तरी सुद्धा गावातली मुलं कमीच होती. आता ही जबाबदारी आपली आहे. निदान आपले खांदेकरी चांगले तयार करून ठेवायचे की नाही आपल्याला. जर आज त्यांना हे सगळे वेळ आपण इंग्लिश मीडियमला घातलं तर स्वतः नेऊन सोडतो, स्वतः आणायला जातो. इंग्लिश मीडियमला घालू नका असं कोण कीर्तनकार म्हणणार आहे. चांगलीच गोष्ट आहे, तुम्ही घाला. पण तसंच हरिपाठाला आणून सोडा. आठच दिवस आहे, वर्षभर तर नाही आहे. आणि हे जर आपण नाही करू शकलो तर मग हे काय होणार आहे. हे सप्ताहाचं काय, या कीर्तनांचं काय. बुवा येतील, कीर्तन करतील, तुम्ही सत्कार करणार, बुवा महाराज निघून जाणार, झालं सगळं. आपल्याला पुढच्या पिढीला हळूहळू वळण लावायचं आहे. यद्यद आचरती श्रेष्ठस्तत्तद एव इतरो जना. मुस्लिम समाजामध्ये लहानपणापासून कुराण शिकवलं जातं, नमाज पठण शिकवलं जातं. आपण कमी पडतोय. आपली शिक्षणाकडं ओढ आहे, आपली आधुनिकतेकडं ओढ आहे. चांगलीच गोष्ट आहे. परंतु देवधर्माकडे ओढ आपली कमी होते आणि आपण मुलांना ते सांगायला कमी पडतोय. पिढी वाईट नाही आहे पण त्या पिढीला दिशा देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. विठाला का बरं इथे अशी चांगली रांग उभी राहून हरिपाठ का होऊ नये. हे 525 आले तसे 525 गावातले. जास्त अपेक्षा नाही करीत मी, 100 नाही करीत. किती आले पाहिजे. आलो हरिपाठाच्या वेळेला म्हणून आता चालली माझी बडबड. नसतो आलो हरिपाठाच्या वेळेला तर काय नव्हतं, भानगडच नव्हती काय. चांगदेव महाराज पारायणाला किती मंडळी आहेत. आता काय करायचं सांगावर आपण. मग आता आपण हे पहा, हे काय मी पिंपरी पुरतं बोलत नाही, हे प्रत्येक गावची परिस्थिती हळूहळू होत चालली. आपण उत्सव करतोय आपल्या हिंदू धर्मातले लोक पण आपण उपासना करत नाही. माझे शब्द ध्यानात ठेवा. आणि कुठेतरी तुम्ही आम्ही सगळेजण त्यामध्ये दोषी आहोत. आपणही, मी माझ्याकडे बोट करतो की आपण सगळे दोषी आहोत. आपण कमी पडतोय हे सगळं.
उत्सव आपण किती साजरे करतो, कोट्यावधी रुपयांचे उत्सव, मोठे मोठे सप्ते होतात तर कोट्यावधीचेच आकडे सगळे असतात. पण मग हे सगळं होताना आमच्या गावातलं भजनी मंडळ किती वाढलंय, लहान मुलांना आम्ही किती गीता शिकवली, आणि हे सगळं शक्य आहे. थोडंसं जर आपण मनावर घेतलं, एक तास जरी रोज सगळ्या गावच्या मुलांनी येऊन मंदिरामध्ये थोडी गीता, अनेक आमचे शिक्षक असतात, शिक्षिका असतात गावामध्ये भगिनी, इच्छा आहे त्यांनाही चांगलं काम करायची. जर सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं, एखादा शिक्षक, एखादी शिक्षिका, भगिनी, त्यांनी एक अर्धा तासाचा वेळ जरी रोज दिला सत्संगासाठी, आणि काय नाही, मुलांना दोन श्लोक शिकवा, थोडंसं काही मनाचे श्लोक शिकवा, गीतेचे श्लोक शिकवा, एखादी त्यांना बोधकथा सांगा, थोडी देवाची आरती करा, ज्याच्या त्याच्या घरी जा, मग जो तो अभ्यास करील, जेवण करील, जास्त्याचं काम पुढे करेल. पण हे आपल्याला इथून पुढच्या काळात करावं लागेल. तुकोबाराय म्हणाले, धर्माचं वाचन, धर्माचं चिंतन, धर्माचं लिखाण पुष्कळ झालं आहे, पण आम्हाला काय करायचं आहे, तर धर्माचं पालन करायचं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम विठालावे. हे सांगण्याचा हेतू इतकाच आहे की आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला हळूहळू बाळ कडू द्यायचंय, त्यांना तो विसर पडता कामा नये. भगवान अर्जुनाला म्हणतात, या प्राणियाचे दैव कैसे जे मीचे नाही म्हणते. मी आपल्याला दृष्टांत सांगत होतो, सुशिक्षित ग्रस्त आहे पण देवधर्म आवडत नाही, पण मुलगा असा निघाला की त्याला देवधर्म आवडू लागला, तो मंदिराकडे जाऊ लागला. त्या बापाला राग यायचा, आमचे कुळी न होते आईसे, हेची पिसे निवडले. बाप म्हणला, अरे आमच्या तीन पिढ्यात कोणी मंदिराची पायरी चढला नाही, हे काय कार्ट जन्माला आलं, आता याला दुसरा हिरण्यकश्यपूचा अवतारच म्हणला पाहिजे. अरे पोरग मंदिरात जात, याच्यात वाईट का चांगलं, चांगली गोष्ट आहे ना, वाईट काय त्याच्यामध्ये. पण आहेत समाजामध्ये अपवादानं, अशी उदाहरणं फार कमी, पण अपवादानं का होईना, आहेत अशी उदाहरणं. मला आलेला अनुभव सांगतो, एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 20-22 वर्षापूर्वीची. आम्ही आमच्या मंदिरामध्ये, तुकाराम महाराज मंदिर नेवासा इथे, गीतेचे वर्ग घेत होतो. लहान मुलं यायची, संध्याकाळी गीतेचे वर्ग व्हायचे, आरती व्हायची, मुलं जायचे. एक दिवस तावातावानं रागारागानं एक सद्ग्रस्त आले, अहो महाराज काय लावलं हे. म्हटलं, काय चूक झाली असली तर क्षमा करा बुवा. मुलगा आमचा 10वीला आहे आणि तो नापास झाला तर तुम्ही जबाबदारी घ्याल का. अरे म्हटलं, चुकलं बाबा, मला काय माहिती आहे की अर्धा तास देवाला दिल्यानं मुलं नापास होतात हे मला आजच कळलं. म्हटलं, मला माहीत नव्हतं. एरवी 2 तास पोरांनी टीव्ही पाहिली तर पोरं नापास होत नाही. 2 दिवस लग्नाला आईबापा बरोबर गेले आणि 2 दिवस शाळा बुडवली तर मुलं नापास होत नाही, पण अर्धा तास गीता शिकली तर मुलं नापास होतात, हा नवीन शोध मला 22 वर्षापूर्वी लागलेला आहे. विठाला विठाला. या सगळ्या वाटचालीमध्ये खूप अनुभव असतात, आणि म्हणून मी धन्यवाद देईल आपल्यासारख्या अनेक सज्जन स्त्री पुरुषांना की त्यांनी अजून तरी संस्कृती टिकून ठेवलेली आहे. मुला लेकरांनाही सांगतायत, अनेक परिवारामध्ये हे प्रयत्न होत आहेत, परंतु माणसाजवळ नुसती संपत्ती प्राप्त झाल्यानं तो माणूस होत नाही, नुसतं आधुनिक शिक्षण मिळाल्यानंही तो माणूस होत नाही. आधुनिक शिक्षण आणि विज्ञान आपल्याला गती प्रदान करतं, आणि अध्यात्म हे आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतं. आपल्या गाडीला, 2-चाकी की 4-चाकी कोणती गाडी असो, तिला गिअरबॉक्स असतो आणि ॲक्सिलेटर असतं. गिअरबॉक्स आणि ॲक्सिलरेटर हे गती प्रदान करतात, आणि स्टेअरिंग हँडल किंवा स्टेअरिंग आणि ब्रेक हे दिशा निश्चित करतात, ध्येय निश्चित करतात. जायचं कुठं हे ती स्टेअरिंग ठरवते, आणि थांबायचं कुठं हे तो ब्रेक ठरवतो. मला वाटतं नेमकं हे काम अध्यात्म करतं. विज्ञान काय करतं, तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करत आहे, पण पुढे जायचं कुठं
ज्यांना दिशा नाही अशी माणसं मोठी होऊन सुद्धा पुन्हा खड्ड्यात गेली. विठाला विठाल. आता बसल्या बसल्या इथेच होमवर्क करू नका. कोण कोण खड्ड्यात गेले कीर्तन ऐका एकदा. नाही मला कल्पना आहे चांगली, मी रोज माणसांमध्येच आहे बरेच तास, त्याच्यामुळे तुम्ही काय विचार करू शकता हे मी इथे उभं राहून समजू शकतो. काही गरज नाही. आहेत असे अवतीभोवती अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, घडतायत. कोणी शिक्षण मोठं घेतलं पण तरीही यशस्वी ठरले नाही. कुणी पुष्कळ धन कमावलं पुन्हा अधोगती झाली. मोठ्या पदावर गेले नंतर कुणी विचारीना. अशी अनेक माणसं तुम्हाला भेटतील कारण त्यांनी जीवनात गती मिळवली परंतु दिशा मिळवता आली नाही. कोणत्या दिशेनं आम्हाला जायचं? आणि म्हणून पूज्य धोंगडे गुरुजींसारखे संत महात्मे यासाठी महत्वाचे आहे. त्यांनी आयुष्यभर आपल्याला दिशा दाखवली. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत पुढे. तेनेची पंथे चालो जाता, तेनेची पंथे चालो जाता, तेनेची पंथे चालो जाता, तेनेची पंथे चालो जाता. न पडे गुंथा कोठे काही, न पडे गुंथा कोठे पंथे चालो जाता, देनेची पंथे चालो जाता. न पडे गुंता कोठे काय,